शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट डबल ई एम टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम टी सी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना दिला अल्टिमेटम व्यसन विकृतीला आळा घालण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे फोफावल्याने शेतकरी व्यसनाधीन होत असून त्यामुळे आधीच चिंतेत सापडलेला शेतकरी व्यसनाधीन होत असून अवैध धंद्यांच्या नादी लागून बर्बाद होत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचं चित्र आहे गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील जवळपास आठ शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे दहा दिवसात बंद करण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने खामगाव व सोनाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील पिंपळगाव राजा तामगाव सोनाला मेहकर शहर मलकापूर ग्रामीण इत्यादी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे जुगार वरळी मटका वेश्या व्यवसाय ड्रग गावठी दारू असे अवैध धंदे सुरु असून यामुळे शेतकरी व्यसनाधीन होत आहेत पोलिसांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत व आत्महत्येच्या दारात ढकलणारे अवैध धंदे बंद केल्यास येत्या दहा दिवसात आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यामुळे मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे आगामी काळात हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे व्यसन विकृतीला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या जिल्ह्यातील जे अवैध धंदे सुरू आहेत ते धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी येणाऱ्या एकवीस तारखेपासून संग्रामपूर पोलीस स्टेशन कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे मेकर असेल तिकडे जळगाव जामोद तालुका असेल संग्रामपूर असेल श्री संत गजानन महाराजांचा शेगा तालुक्या असेल या तालुक्यामध्ये प्रचंडपणे अवैध धंद्याला होऊत आलेला आहे गावागावात अवैधपणे दारू विक्रीचे व्यवसाय चालू केले आहेत वरली मटकाचे धंदे त्या ठिकाणी चालू आहेत अनेक भागामध्ये जुगारसुद्धा त्या ठिकाणी चालू आहे तर या प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की हे अवैध धंदे जे चालू आहेत हे धंदे तात्काळ बंद झाले पाहिजेत अन्यथा येणाऱ्या एकवीस तारखेपासून जे बेमुदत उपोषण त्या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहे त्याच्या त्या उपोषणाच्या दरम्यान मध्ये जर का काही अनुचित प्रकार झाला तरी सुद्धा त्याला प्रशासन जबाबदार राहील